नमस्कार, परखड मत मध्ये आपले स्वागत। मागच्या आठवड्यामध्ये मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगिती रद्द करण्यासाठीचा अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी येईल अशी बातमी आली आणि ती बातमी ट्विटरद्वारे जाहीर करण्यात आली। त्यानंतर लगेचच या ज्या ही तारीख जी ज्या कोर्टासमोर आहे त्या कोर्टाचा स्क्रीनशॉट वगैरे मीडियावर व्हायरल झाला आणि मराठा आरक्षण स्थगितीच्या चर्चेला मिळालेला थोडासा विराम, तर मराठा आरक्षण पुन्हा एकदा चर्चेत आलं। आणि हे चर्चेत येणं यासाठी की गेल्या काही दिवसांमध्ये जो शासन निर्णय जाहीर करण्यात आला दिनांक 10 ऑक्टोबर रोजी, त्याच्यानंतर थोडं हे प्रकरणामध्ये काही हालचाल झालेली नव्हती आणि ती हालचाल या सुप्रीम कोर्टात प्रकरण या तारखेला लागलं आहे या बातमीने झाली। त्यानंतर अनेक प्रश्न उद्भवले, पण सर्वात महत्त्वाचं की स्थगितीविषयी काय, तर स्थगितीचा अर्ज किंवा स्थगिती रद्द करण्याविषयीचा जो अर्ज आहे तो अर्ज त्याच 3 न्यायाधीशांसमोर गेलेला आहे ज्यांनी स्थगितीचा आदेश दिला होता। अर्थात हे होणं स्वाभाविक होतं, कारण त्याला नाव जरी काहीही दिलं तरी या प्रकरणाचा जे प्रकरणाचं जे स्वरूप आहे, म्हणजे परवाच्या दिवशी 27 तारखेला जे या प्रकरणामध्ये सुनावणी होणार तो अर्ज पुनरीक्षणच्या एक प्रकार आहे। इट इज अ फॉर्म ऑफ रिव्ह्यू ऍप्लिकेशन, म्हणजे कोर्टानी या बाबतीत पुनर्विचार करावा यासाठीची याचिका, असं 27 तारखेला घेण्यात येणाऱ्या प्रकरणाचं स्वरूप आहे। आणि ही पुनर्विचार याचिका त्याच न्यायाधीशांसमोर जावी हा एक इट इज अ कॉमन कन्सेप्ट दॅट अन ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू विल बी हर्ड बाय द सेम जज ऑर द सेम बेंच विच पास द ऑर्डर विच इज सॉट टू बी रिव्ह्यूड, म्हणजे त्याच न्यायाधीशासमोर किंवा त्याच न्यायपीठासमोर हे प्रकरण जाईल ज्यांनी पुनर्विचार करावा आपल्या आदेशाचा यासाठी याचिका सादर आहे। तर नागेश्वरराव, श्री रवींद्र भट आणि गुप्ता या 3 न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोरच 27 तारखेला सुनावणी होणार। तर या सुनावणीचं स्वरूप जे आहे ते जसं सांगितलं की पुनर्विचार याचिका आहे आणि रिव्ह्यूला जरी सुप्रीम कोर्टामध्ये देर इज अ प्रोव्हिजन इन द कॉन्स्टिट्यूशन फॉर रिव्ह्यू ऑफ ऑर्डर्स पास्ड बाय द सुप्रीम कोर्ट, संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची तरतूद अनुच्छेद 137 मध्ये आहे आणि रिव्ह्यू पिटिशन लाईज अगेन्स्ट एनी ऑर्डर पास्ड बाय एनी कोर्ट दॅट इज द एनी बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट, त्या स्वरूपाची ही याचिका आता 27 तारखेला सुनावणीला येईल। जे टॉकिंग पॉइंट्स आहेत जे वेगवेगळ्या टीव्ही चॅनलद्वारे वेगवेगळ्या युट्यूबच्या वाहिन्यांवर किंवा पेपरमध्ये जे वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसारित होतं किंवा ओपिनियन पीसेस पब्लिश होतात, याच्यामधून जे कॉमन ग्राउंड्स आहेत विच आर सॉट टू बी टेकन बाय द स्टेट अँड अदर पार्टीज इंटरेस्टेड इन रिझर्वेशन, याच्याविषयी फार थोडक्यात, म्हणजे आधिकारिकरित्या सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी काय होईल ती गोष्ट वेगळी, पण जे चर्चेला चाललेले आहेत मुद्दे त्या मुद्द्यांवर एक नजर। सगळ्यात पहिला मुद्दा की प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केल्यानंतर या 3 न्यायाधीशांच्या पीठाला अंतरिम आदेश देण्याचा अधिकार नव्हता। 2, तमिळनाडूच्या केसमध्ये आणि ईडब्ल्यूएसच्या केसमध्ये दोन्ही ठिकाणी जेव्हा आरक्षण 50%च्या वर आहे तिथं सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना स्थगिती दिलेली नाही। प्रकरण क्रमांक त्यातला मुद्दा क्रमांक 3 की एकदा घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाल्यानंतर या 3 न्यायमूर्तींच्या पीठाला
अंतरिम आदेश देण्याचा अधिकार नव्हता आणि विशेष आणि असाधारण जी बाब आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीतली त्याच्याविषयीचा उहापोह करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल किंवा जो निर्णय ज्या निर्णयास सर्वोच्च न्यायालय आलेला आहे या अंतरिम आदेशामध्ये तो निर्णय सुयोग्य नाही या आणि औचित्याच्या अशा मुद्द्यांवर आधारित हे पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीला येईल तेव्हा या याचिकेचं भवितव्य काय हे 27 तारखेनंतर समजणार आहे. बहरहाल हे सर्व विषय सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेऊन त्यानंतरच तो अंतरिम आदेश दिलेला आहे असं नाही की हे मुद्दे चर्चेला गेले नाहीत आणि पुनर्विचार याचिका सादर करताना रिव्ह्यू पिटिशन लाईज इन टू केसेस वेन देर इज एन एरर अपिअरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड म्हणजे सकृत दर्शनी न्यायालयाच्या निर्णयामध्ये कुठला दोष आहे किंवा कुठली चूक आहे हे निदर्शनाला येतं आणि दुसरं वेअर इवन आफ्टर ड्यू डिलिजन्स सम पॉइंट कुड नॉट बी रेस्ड बाय ए पार्टी हू सिक्स टू रिव्ह्यू द ऑर्डर म्हणजे पुनर्विचार करावा या आदेशाचा याचं औचित्य केव्हा की जेव्हा एखाद्या पक्षकाराने एखादा महत्वाचा मुद्दा त्यांनी तयारी केलेला असताना सुद्धा काही कारणाने तो न्यायालयासमोर मांडता आला नाही कारण तो पक्षकाराला माहिती नव्हता किंवा इतर कुठली परिस्थिती होती म्हणजे हे दोनच कारण आहेत की जिथं पुनर्विचार होऊ शकतो. हे दिवाणी प्रक्रिया संहिता मध्ये जे पुनर्विचार याचिकेविषयीच्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये हे अंतर्भूत आहे की अन ऑर्डर कॅन बी रिव्ह्यूड ओनली वेन देर इज अन एरर अपिरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड अँड टू वेन डिस्पाइट ऑफ ड्यू डिलिजन्स ऑफ द पार्टी ए पर्टिक्युलर पॉइंट कुड नॉट बी ब्रॉट टू द नोटिस ऑफ द कोर्ट बिकॉज द पार्टी डिड नॉट नो दॅट फॅक्ट. तर अतिशय या पुनर्विचार याचिकेचा स्कोप अतिशय लिमिटेड आहे आणि कोर्टाला सर्व प्रकारचे अधिकार न्याय देण्याचे सर्व प्रकारचे अधिकार न्यायालयाला आहेत. सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या प्रकरणामध्ये न्यायाच्या हक्कामध्ये इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस द सुप्रीम कोर्ट कॅन पास एनी ऑर्डर व्हॉट्सएव्हर. त्याचं नाव सर्वोच्च न्यायालय. तर हे जे आत्ता मुद्दे सांगितले या मुद्द्यांवर आधी साकल्याने विचार होऊन एका निर्णयाला सुप्रीम कोर्ट आल्यानंतरच स्थगनादेश देण्यात आला. या स्थगनादेशामध्ये 22 पानांच्या त्या आदेशामध्ये यातल्या प्रत्येक गोष्टीचा उहापोह आहे. तमिळनाडू आणि EWS हे जे दोन आवडते मुद्दे आहेत त्या बाबतीत सांगणं असं की तमिळनाडू मधलं जे आरक्षण होतं ते आरक्षण 9व्या अनुसूचीमध्ये टाकलं. इट वॉज पुट इन द 9th शेड्यूल बाय अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन. संविधानामध्ये त्याबाबत दुरुस्ती करण्यात आली आणि तमिळनाडू मधला आरक्षणाचा जो कायदा आहे तो 9व्या अनुसूचीमध्ये 1994 मध्ये घालण्यात आला. आणि असं नाही की 9व्या अनुसूचीमध्ये एकदा कायदा एखादा गेल्यानंतर त्यावर न्याय निर्णय देता येणार नाही. तमिळनाडू मधली जे केस RP कोयलो नावाची त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निवाडा दिलेला आहे की जर संवैधानिक तरतुदींच्या किंवा द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इफ इट इज व्हायोलेटेड देन द कोर्ट कॅन लुक इन टू द कॉन्स्टिट्यूशनॅलिटी ऑफ अ पर्टिक्युलर ऍक्ट इन द 9th शेड्यूल ऑल्सो. म्हणजे 9वी अनुसूची जी आहे ती 9वी अनुसूची त्याच्याविषयी आता असा काही फार विशेष राहिलेलं नाही की कोर्ट तो कायदा तपासणार नाही. राहता राहिला दुसरा प्रश्न की आता आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर हा कायदा 9व्या अनुसूचीत घालण्यासाठी जे काय करावं लागणार आहे ते करायची तेव्हा महाराष्ट्र सरकारची तयारी नव्हती ती आत्ता होईल असं नाही. आणि EWS आणि तमिळनाडूच्या आरक्षणाविषयी दोन्हीमध्ये संवैधानिक तरतूद करून
ते आरक्षण दिल्या गेलेलं होतं किंवा संविधानामध्ये त्याच्याविषयीची तरतूद करून मग ते त्याच्यानंतर ते आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयासमोर आलं तशी कुठलीही तरतूद मराठा आरक्षणाच्या बाबतीत केल्या गेलेली नाही. आणि मूळ मुद्दा की राज्याला असा आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही हेच आता सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे. घटनापीठ जे तपासणार आहे तो हाच मुद्दा तपासणार आहे की 102 व्या घटना दुरुस्तीनंतर अनुच्छेद 342 मध्ये जी तरतूद करण्यात आली की हे एखाद्या जातीला समूहाला वर्गाला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत आणि या निकषावर मराठा आरक्षण टिकू शकणार नाही कारण राज्य सरकारचे अधिकार 102 व्या घटना दुरुस्तीमुळे काढून घेऊन ते अधिकार पार्लमेंट आणि राष्ट्रपती यांना देण्यात आलेले. हे सर्व चालू असताना जेव्हा 27 तारखेला हिअरिंग आहे, व्हेरियस पार्टीज हॅव मूव्ह द कोर्ट फॉर व्हिकेटिंग ऑफ स्टे आणि त्याच्यामध्ये सरकारचा सुद्धा अर्ज सुनावणीला येईल कोर्टासमोर, हे सर्व चालू असताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुद्धा आहेत त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा सूर काढला की 27 तारखेला होणारी सुनावणी त्याच 3 न्यायमूर्तींसमोर व्हावी हे अनपेक्षित आहे असं त्यांनी विधान केलेलं आहे. इट इज ऑन रेकॉर्ड. आता हे का अनपेक्षित आहे की मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना हे प्रकरण त्याच 3 न्यायमूर्तींसमोर जाईल हे माहिती नाही असं शक्य नाही, तर त्यांनी हे विधान का केलं हे एक फार मोठं कोड आहे. त्याच्यानंतर जे उमटलेले वेगवेगळे सूर की त्यांना त्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की दिल्लीनी काही मदत करावी का, केंद्र सरकारने काही मदत करावी का, ह्याच्यामध्ये तुमची काही अपेक्षा आहे का, तर त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने या प्रकरणामध्ये सामील होऊन आपली भूमिका मांडावी. तर असं की केंद्र सरकारने ह्या बाबतीत आपला कुठलाही अधिकार नाही असं याच्या आधी सांगितलेलं आहे. कायद्याची सुद्धा परिस्थिती अशी आहे की राज्य सरकारने आपला अधिकार आहे म्हणून आरक्षण दिलेलं आहे, आता तो अधिकार तसा नाही असं सत्रदर्शनी दिसतंय असं न्यायालयाने सांगितल्यानंतर केंद्र सरकारला आवाहन करणं म्हणजे ही दिशाभूल करण्यासारखं आहे. दुर्दैवाने असं आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये सत्य कमी अर्धसत्य जास्ती आणि दिशानिर्देश कमी दिशाभूल जास्ती ही परिस्थिती आहे. अजून एक बातमी आली काल की अनुच्छेद 31 ब चा आधार घेऊन हे प्रकरण वाचवता येईल. मराठा आरक्षण जर वाचवायचं असेल तर अनुच्छेद 31 चा आधार घेतला पाहिजे अशी काही लोकांनी ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांच्याकडे विनंती केल्याची बातमी आली काल. न्यूज बाईट काहीतरी वेगळ्या चालल्या होत्या अजून ट्विटरवर. तर हे अनुच्छेद 31 ब काय, अनुच्छेद 31 ब 9व्या अनुसूचीची तरतूद करणारा संविधानाचा कलम आर्टिकल 31 बी प्रोव्हाइड्स फॉर द 9th शेड्यूल इन विच इफ एन ऍक्ट इज पुट आर इन विच इफ एन ऍक्ट इज इन्सर्टेड देन दॅट द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑर द व्हॅलिडिटी ऑफ द ऍक्ट कॅनॉट बी लुक्ड इन टू बाय द कोर्ट्स ऑफ लॉ. अशी तरतूद त्याच्याविषयी सांगितलं की त्या 9व्या अनुसूचीला आता तसा बघायला गेला तर की फार अर्थ राहिलेला नाही. अजून एक काल बातमी आली की ACBC वेलफेअर कमिटी नावाच्या एका कुठल्या NGO नी कुठल्या स्वयंसेवी संस्थेनी 825 गरीब म्हणून सम सॉर्ट ऑफ रेशन कार्ड होल्डर्स त्यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सादर केली की मराठा समाजाचा तूर्त समावेश 50% आरक्षणात करावा आणि मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी. हा जो ही जी याचिका आहे या याचिकेच्या मागे काय असेल ते असेल, पण ही याचिका सादर करून
ही जे आरक्षण हे स्थगिती दिलेले जे प्रकरण आहे या स्थगिती रद्द करण्याच्या अर्जामध्ये काही फारसे तथ्य नाही असं एका मोठ्या घटकाला वाटतंय मराठा समाजाच्या, हे अधोरेखित झालं. पुन्हा एक अशी बातमी की वारंवार इकडून तिकडून ह्या बातम्या येत राहतात आणि टी व्ही मध्ये मुलाखतीद्वारे किंवा युट्यूबवर कोणी काही आपलं मत प्रदर्शन करतं की मराठा समाजाचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयात व्हावा याच्याविषयी वारंवार चर्चा होत असते. अर्थात आता ही जी काल याचिका सादर झालेली आहे ही एसईबीसी वेलफेअर कमिटी तर्फे, त्यांनी असा एक मुद्दा मांडलेला आहे की ओबीसी समाजाला दिलेलं 27% आरक्षण जे आहे तेच मुळात इंदिरा साहनीच्या न्यायनिवाड्याच्या विरुद्ध आहे, त्याचं पुनर्निरीक्षण व्हायला पाहिजे. ते अवैधरित्या दिलं गेलेलं आहे, ते जे मागासवर्गीयांना दिलं गेलेलं आरक्षण त्या मागासवर्गीयांच्या याद्या 1931 जनगणनेनुसार झालेल्या आहेत. आणि हे सगळं सांगणारा जो एक गट आहे या गटाचे नेते ह्यांनी मराठा आरक्षणाला जेव्हा आव्हान देण्यात आलं होतं तेव्हा या ग्रस्तांनी एक याचिका अशी सादर केली होती मुंबई हायकोर्टामध्ये की हे 27% ओबीसींना दिलेलं जे आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये ते रद्द करण्यात यावं, कारण त्याच्यामध्ये त्यांनी ग्राउंड्स घेतले होते. ज्या दिवशी मराठा आरक्षणाविरुद्धच्या याचिका खारिज झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी आपली ओबीसीच्या विरुद्धची याचिका वापस घेतली. म्हणजे ओबीसींवर ओबीसींच्या इतर मागासवर्गीयांच्या प्रवर्गाला मिळालेल्या आरक्षणाविषयी शंका उपस्थित करायची आणि त्याच वर्गामधून मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मागायचं. ही भूमिका या दोन गोष्टी एकमेकांशी कशा समरस होतात, हाऊ दे रिकन्साइल विथ इच अदर, दॅट इज बेस्ट लेफ्ट टू द पिटिशन दॅट हॅज बीन फाईल्ड. अर्थात ती याचिका बघण्याचा काय योग, पण बातमी जी आलेली आहे ती विरोधाभास त्याच्यामध्ये असा आहे की जे आरक्षण देण्यात आलेलं आहे आता सध्या अस्तित्वात असलेलं इतर मागास प्रवर्गाला जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या वैधतेविषयी शंका लावायची आणि म्हणायचं की अस्तित्वात असलेल्या 50% आरक्षणामध्येच मराठा आरक्षणाचा सुद्धा समावेश करा, मराठा समाजाला सुद्धा या अस्तित्वात असलेल्या 50% आरक्षणामधून लाभ द्या. म्हणजे एकीकडे इंदिरा साहनीची 50% मर्यादा आम्हाला कबूल आहे हे सांगतात आणि सर्वोच्च न्यायालयासमोर जेव्हा हे गेले तेव्हा असं की जे सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं की हे प्रकरण घटनापीठाकडे गेलं पाहिजे, एक त्याच्यामध्ये वाद असा सुद्धा आला की 9 जजेसच्या बेंचनी कॉन्स्टिट्यूशनल बेंच ऑफ 9 जजेस हॅड डिलिव्हर्ड द जजमेंट इन इंदिरा साहनी, त्याच्यापेक्षा मोठ्या एका न्यायपीठाकडे म्हणजे कदाचित 11 न्यायाधीशांच्या न्यायपीठाकडे हे प्रकरण वर्ग झालं पाहिजे, अशी एक तिथं युक्तिवाद असा एक करण्यात आला होता. आणि आता असं की एकीकडे म्हणायचं की इंदिरा साहनी मधलं हे लागूच नाहीये न्यायतत्व, एकीकडे म्हणायचं की इंदिरा साहनी मधली 50% मर्यादा आम्हाला मान्य आहे ना, आम्हाला त्या 50% आरक्षण द्या. हे जे सर्व विरोधाभासी चाललेलं आहे यावरून एक गोष्ट निश्चित की मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती ही रद्द होईल असा विश्वास खुद्द सरकारला नाहीये. आणि हा का नाहीये कसा नाहीये हा मुद्दा वेगळा, पण अशोक चव्हाण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांनी असं सांगितलं त्या मुलाखतीमध्ये की 27 तारखेला न्यायालयात जायचं का, 27 तारखेला युक्तिवाद सादर करायचे का, याच्याविषयी मी माहिती नाही घेतलेली, पण याच्याविषयी मला शंका आहे. कारण आमचा अर्ज जो आहे तो अर्ज सरन्यायाधीशांकडे असा आहे की घटनापीठ लवकरात लवकर स्थापन करावं आणि ही सुनावणी जी आहे ही सुनावणी घटनापीठाकडे व्हावी,
जी स्थगिती रद्द होण्याची सुनावणी घटनापीठाकडे व्हावी असा आमचा अर्ज आहे असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणतात आणि त्यांचे वकील अर्ज करतात त्याच कोर्टासमोर ते प्रकरण लागलेलं आहे याच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसतो आणि या समन्वयाच्या अभावामुळे जी परिस्थिती उद्भवेल ते होत राहील पण विरोधकांचा जो सूर लावून धरलेला आहे की समन्वय नाही सरकार या बाबतीत योग्य ते करत नाहीये ही शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे की एक वाक्यता सरकारच्या धोरणामध्ये सुसूत्रता आणि एक वाक्यता दिसत नाही 27 तारखेला काय होईल हे 27 तारखेमध्ये दडलंय तोपर्यंत असं की वी कॅन डू इज जस्ट वेट अँड वॉच मराठा आरक्षणाच्या स्थगिती रद्द होईल का नाही हा सर्वस्वी न्यायालयाच्या विवेकावर अवलंबून असणारी बाब आहे पण एकंदरीत न्यायनिवाडे जे सादर झालेले आहेत ज्यांच्यावर न्यायालयानी अवलंब ज्या न्यायनिवाड्यांचा करून जो आदेश दिलेला आहे अंतरिम स्थगितीचा तो अंतरिम स्थगितीचा आदेश कायम राहील हे दिस इज ए सेफ कन्क्लुजन दॅट कॅन बी अराईव्ड ॲट आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखडमत साठी